नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। तर मित्रांनो, आज आहे संडे आणि आजच्या दिवशी एक जबरदस्त प्लॅन करणार आहे। तर ते म्हणजे आपण आज करणार आहोत कोलंबीचा रस्सा। तर त्यासाठी आपण आता चाललोय मार्केटला। तर फक्त कोलंबीत बोलले आता म्हणून तर त्यासाठी कोलंबीत आणणार आहे आणि माझ्यासोबत आहे तर ऋषभ। ऋषभला मी घेऊन जाणार आहे, तुम्हाला ऋषभ पण दाखवतो। ऋषभ यांना लाजतो खूप, जास्त काही बोलत नाही बाकीच्या पोरांसारखा। तर त्याला जाऊयात आता, कारण की आता मॉर्निंगचे 10 वाजलेले आणि आपण आता निघूयात, कारण येऊन आत्याला बाकीची सुद्धा तयारी करायची आहे, शिजवणं वगैरे नाही तर खायला वाजतात डायरेक्टली 3, तर त्याचा काही उपयोग नाही। तर त्यासाठी जाऊयात लवकर लवकर आणि लवकर लवकर येऊयात। बाय द वे मित्रांनो, ऋषभ काही आला नाही, कारण ऋषभला कुठेतरी बाहेर जायचं होतं, तर त्यासाठी मी एकटाच आलो आहे। तुम्हाला रोडचा आता व्हिडिओ दाखवला नाही। तर मित्रांनो, इकडे बघता ह्या बाजूचा मार्केट आहे ना, आज बंद आहे का माहिती नाही। तर यांना मी इथे विचारलं की थोडे दिवस बंद राहणार आहे, तर आपण बाहेरून मच्छी घेणार आहोत, मी तुम्हाला दाखवतो। तर बघता मित्रांनो, इकडे आपण आलो आहे आता। दादा कसे आहेत बोंबी? 240। और ये प्रॉन्स कैसे? 430। ओके, ये पापलेट कैसे? पापलेट, हेलो पापलेट, 1000 रुपये किलो। और ये 700 है क्या? फायनली मित्रांनो, आपण मच्छी आता इथून घेतलेली आहे, 600 ग्रॅम झालेली आहे। आता आपल्याला सोलायला न्यावे लागणार आहे। आज आहे ना मार्केट, तिकडचं मेन मार्केट बंद आहे, त्याच्यामुळे रेट जरा जास्त दिसत आहे। फुल भरपाट ठेवलेली आहे। तर मित्रांनो, आपण इकडे आता मच्छी सोलून घेतोय। इकडे बघताना ह्या बाजूचं हे मार्केट आहे ना, NH परदेशी, तर ते आज बंद आहे, त्यामुळे आपण हे अजय सी फूडमधून घेतलेलं आहे। तर मागच्या टायमाला आलं तर त्याच्यापेक्षा रेट आज खूप जास्त दिसत आहे। हे कोणत्या मच्छी आहे का माहिती नाही, इकडे पण सुरमय आहे, इकडे प्रॉन्स आहे, इकडे बोंबील, इकडे ही मांदेली। हे बघ जबरदस्त आहे, इकडे खूप मोठं मोठं आहे। 350 माहीत आहे मित्रांनो, तर सुरुवात झालेली आहे। इकडे घेतलेले आहे कोथिंबीर, इकडे घेतलेलं आहे काय म्हणतात अरे सॉरी खोबरं, आणि इकडे अर्ध वाटून झालेलं सुद्धा आहे। आत्या पण आमची लास्ट आहे, तर हळूहळू दिला घेईल मी ब्लॉग मध्ये। बघा ही आणलेली कोलंबी, थोडीशी आणि थोडीशी ह्याचा रस्सा, फक्त रस्साच करायचा ना गं? काय करू, थोडसच कर। बघा वाटण कसं बनवती, मी लावू का? बरं ना, थोडा मसाला टाकलेला काहीच बारीक नाही झालं पण कर। हे बघा ग्रीन मसाला आणि व्हाईट, त्याच्यामध्ये कोथिंबीर नाही टाकली, अच्छा खोबर बारीक, ही बघा आत्या बाई माझी। चायची चट, त्यामुळे बघा चाय मध्येच गरम केली आहे, तिकडे कप्पा पण काढले तिने आणि हे ठेवले पेंडिंग। बाई दो मित्रांनो, सुरुवात तर आता झालेली आहे। इकडे बघताय हे कशाला घेतलंय का आता, ही अमृस काय आहे? अमृसच आहे ना, याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे, अमसूल, सॉरी मी काहीतरी वेगळंच बोललो। हे बघा आता याच्या तळून घेते पहिल्यांदा आत्या बाई। मस्त पैकी व्यवस्थित फ्राय करून घेते आता।
होता. त्याच्यामध्ये पाण्यामधून धुवून काढते आणि त्याच्यामध्ये तळून घेते. जेव्हा टाकते त्यावेळेस खूप भीती वाटते. हे देखो ओवी. ओवी काय म्हणते, किती वाजता उठली तू? किती वाजता उठली खरं खरं सांग. तुझ्या मम्मीला विचारू, पण तुला ना आठवत किती वाजता बसली. काय आणलं रे तू? गाडी आणली. कोणती? धूम. बघे ओवी काय बनवते इकडं. ओवी तुला पण शिकवतोय पटकन. तुला करायचं ना ओवी आता. ओवी बघ आता शिकेल इकडे सगळं. विचार काय काय तुला काय जमलं नाही तर. ओवी काय पण मिळते. काय चिल्ड्रन पार्टी तुमचं काय चाललंय? कन्फ्युजन काहीतरी चाललंय. कुरकुर कुरकुर चाललंय तुमचं. हा कुरकुर कुरकुर. अग गौरी बाय. गौरी तुला मेडल भेटला ना? पेढे नाही दिले आपल्याला. थांब तुझ्या मम्मीला येतो खाली नंतर मी. हा कशामध्ये? फर्स्ट ला. आता तू सेकंड ला आहेस ना? सई तू किती लय? सई सिक्स लय. सई सिक्स लय वाटत पण नाही. काय चोरलं का? काय होवी काय चिटिंग केली तू? महा काय म्हणतोय चिटिंग केली? काय गली गली में शोर है ओवी चोर है क्या बोल रहे? बघ ऐकलं का? कोण कोण लात मारून गेली ती? म्हातारी सिया. चला सुरुवात झालेली आहे पुन्हा एकदा. तेल टाकून त्याच्यामध्ये सुरुवातीला मसाले भाजून घ्यायचं काम चाललंय. आणि हो ओवी आहे म्हटल्यावरती ब्लॉग टाकायलाच पाहिजे ना. घुंग 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 घुंग. हे कशासाठी ठेवलंय? हे सुक्याला हे ओला करणे आणि सुका करणे अशा त्याने दोन ठरवलेले आहेत. मग अशी म्हणले एकच करायचं, आता म्हणजे दोन करायचे. हा मला पाहिजे म्हणून का? अच्छा. ओव्यात फिरायला जायचं का आपण? कुठं जायचं तू सांग? इथं जाऊ ना. सारस बागला जायचं. कुठं आहे सारस बाग? कुठे? मग कुठे सारस बाग? लय लांब आहे म्हणतो. महाराणा प्रतापच्या समोर कुठली बाग आहे तिकडच्या बाजूला? महाराणा प्रतापला जायचं. चलो लाल तिखट मसाला. एक नंबर मसाला आहे का? अरे सुकलंय ते, पाणी टाक ना. तू पण जेवल्या का? बघा बघा कशी येडी आहे नुसती येडी. मी तू सांग किती वाजता जेवायचं तेव्हा जेव्हा आपण. तीन वाजता चालते. मग तीन वाजता जेऊ. आणि मग बागेत कधी जायचं? उद्या मला सुट्टी नाही, माझं उद्या ऑफिस आहे. हा ना 5 वाजता. मग कॅन्सल कॅन्सल. चला
मसाला मसाला झालेला आहे पूर्ण खाली. पोरांनी इकडे आहे ना कालवा भरलाय. कोण गावाला गेली? चलो ओला रस्सा झालेला आहे रेडी. जबरदस्त दिसतं यार. हे टाकायलाच लागतं का गत्ता? अरे मला जबरदस्त होई भूक लागली. तुला माहिती आहे मला सारखी सारखी भूक लागते. हो त्यात त्यांची एवढी बडबड असते ना, काय सांगायचं तुम्हाला आता. आमच्यापेक्षा पण घर आणायची. चला झालेला आहे रस्सा जबरदस्त. आता जेवढे लोक उकळी येईल ना एकदम भारी दिसेल. घ्या चवीनुसार मीठ. ग्रॅनी कोण आहे? ग्रॅनी कोणाची? सानवीची. डुकराची? कोण डुक्कर? बाबू तुझ्या चेहऱ्यावर ना असं वाटतोस की तू कधी काय बोलणारच नाहीस. पण बाय द वे मित्रांनो, आपण आता घेतोय सुकं बनवायला इकडे. आणि इकडे बघा रस्सावाला, अजून त्याला उकळी आली नाही. ज्या वेळेला उकळी येईल ना त्यावेळेला काय एकदम जबरदस्त. मसाला मस्त पैकी भाजून घेतलेला आहे. मसाला कोणता टाकला होता आमच्या? हा बघा, हा मसाला टाकला होता प्रकाश प्रकाश मसाला, महाराष्ट्राचा मुंबई कोलंबी रस्सा मसाला. आमच्या आत्त्यानं जेवण खूप भारी बनवते. तुझी काकी आहे? माझी कोण आहे? माझी कशी काकी असणार आहे सांग. तू कुठं चालली? कुठं? ओवी लय डेंजर आहे. फळ टाकून घेतलेले आहे इकडून लाल तिखट मसाला. बघा मित्रांनो, इकडे आता कसे उकळे आलेले आहे. कपडं जबरदस्त दिसते बघा. आता सुकं सुकलंय. सुक्यामध्ये टाकलेल्या वाटण्याचं पाणी आणि झालेली आहे थोडी ग्रेव्ही. आणि हे त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. आणि आता भाकरी पण करणार आहे ना. भाकरी, तांदळाची भाकरी. बस आमच्या तिघांपुरतं बस. का नाही कोळंबी मस्त आहे रे. फार त्याकडे ताजी होती आत्ता कोळंबी. बस जास्त नको पाणी टाकू. हा सिजल. चलो आता थांबूयात जरा वेळ. बाय द वे मित्रांनो, इकडे भाकरी सुद्धा रेडी झालेली आहे. इकडे बघते आपलं सुकं. इकडे आहे हे. अरे 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 ओल. इकडे भाकरी रुग्या. आज जेवायला यायचं तुला पण. काय बोलवणे मम्मीनी? जा विचारून ये. कुठे गेली उभी मम्मी? बाहेर गेली. आम्ही खूप मोठा ब्लॉग बनवलाय रुग्या, तू आला नाहीस. मिस केलंस तू. मिस चलो भाकरी सुद्धा रेडी झालेली आहे. अरे बघ काहीतरी पडलंय वरती. इथं मित्रांनो जेवणामध्ये बघताय, इकडे आहे कोलंबीचा रस्सा, इकडे आहे कोलंबी, इकडे आहे राईस आणि भाकरी. जबरदस्त आमच्या आत्या बहिणी बनवलेलं आहे. ती पण बसली आता जेवायला, त्यामुळे तिथे काही मूड नाही. आणि रुग्या आलाय मोबाईल घेण्यासाठी.
हे बघा सगळी जण जाऊ व्लॉग बनवतो ना, सगळी जण येतात. कसं वाटतं रे तुम्हाला? चांगलं वाटतंय.